करुणा बग कोण आहे? ठेव जरा मी आले. हो कुरिअर. हां एक मिनिट. ठीक आहे दोन आहेत. हा कधी पोहोचतील? उद्या संध्याकाळी. किती झालेत? 20 रुपये. ठीक आहे. थँक यू. करुणा कोण होतं गं? अगं कुरिअर वाला होता. कुणाचं आहे? कुणाचं नाही, मी बोलवलं होतं, पाठवायचं होतं. कुणाला? तू जरा ह्या फाईल्स आणि ही पुस्तकं पण पॅक कर. करते. करुणा मला वाटतं की तू पुन्हा एकदा विचार करावास. आई करुणा तुला नक्की असं वाटतंय की तुझे करतेस ते योग्य आहे म्हणून? हो ग. नाही हे घर सोडून जावंसं नाही वाटत ग. अगं पण मला माहिती आहे गं, पण मला नवी मुंबईहून अपडाऊन करावं लागेल. चालेल? नाही अगं, पण स्वतःचं घर असताना भाड्याच्या घरात राहायचं म्हणजे. अगं ते गेस्ट हाऊस आहे कंपनीचं, आणि जर का नाही आवडलं तर मग येऊ की परत? आणि समीर सरांचं काय? त्यांना काय वाटेल याचा विचार केलास तू? अगं इतके दिवस त्यांना लटकवत ठेवलंस आणि आता नाही म्हणतीयस? आई प्लीज ग, तुझ्या उत्तराची वाट पाहत तुझ्यात गुरफटत गेले ते. मला तर अगदी कसं तरीच होतं बघ त्यांच्याबद्दल. मलाही वाईट वाटतंय, पण आई मी खूप आदर करते त्यांचा. पण काय ग, अजून किती दिवस स्वतःला जुन्या आठवणींच्या कोशात गुरफटून ठेवणार आहेस? मी प्रयत्नच केला नाही असं वाटतंय का तुला? आई मी समीर सरांना नकार द्यायला इतके दिवस लावले कारण मी त्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करत होते. अगं पण मग अजूनही वेळ गेलेली नाहीये. आई अगं तुला काय झालंय? तू पण एक स्त्री आहेस ना. तू जरा आईच्या कोशातून बाहेर येऊन विचार कर. ज्या माणसावर आपलं प्रेम नाही त्याच्या सहवासात आपण कसं राहू शकतो? आई मी ना मी नॉवेल्स मध्ये वाचायचे की पहिलं प्रेम खरं प्रेम हे फक्त एकदाच होत, तेव्हा वाटायचं छे आहे असं काही नसतंच मुळे. पण आता कळतंय का आई? करुणा पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव ह्यात खूप फरक असतो अगं. दुसऱ्यांदा लग्न करणारी माणसं काय प्रेमाशिवाय जगतात? पण त्यातही तडजोड ही असतेच की. अगं तडजोड कुठे नसते? सांग ना मला तडजोड कुठे नसते? तुझ्या पहिल्या लग्नात तडजोड नव्हती? मैत्रीत तडजोड नसते? हे बघ हे प्रेम वगैरे आहे ना हे फक्त साहित्यात वाचायला खूप चांगलं असतं. असते तर समजावं तरी शकले असते. आई आयुष्य एकट्यानं जगणं खूप कठीण आहे ग करुणा. तू आहेस ना पण किती दिवस त्याचा हिशोब मांडायची गरज नाही. हे बघ जितके दिवस आहेस तितके दिवस आहेस की. त्याच्यासाठीच तर मला एकटीला टाकून निघून गेलेत ते. तुझं सुख बघण्यासाठी मला ठेवलं आणि स्वतः मात्र मोकळे झाले. मी सुखातच आहे. हो आई मी सुखातच आहे. या परिस्थितीत मी खरंच सुखात आहे, समाधानी आहे मी.
अगं आई बघ ना, तू आहेस, मी आहे, आपण दोघे एकत्र राहतो, अधनामधन भांडतो, परत एकत्र होतो. मला नाही छान वाटत. हे बघ, ज्या दिवशी तू सेटल होशील ना, त्याच दिवशी मी सुखात असेल. अगं मी सेटल्डच आहे. याला सेटल म्हणतात? आई सेटल नाही तर मग आणि काय म्हणतात? अगं आपलं आपलं चांगलं घर आहे, मला चांगली नोकरी आहे, तू आहेस, सेटल्ड सेटल्ड तरी आणि वेगळं काय असतं ग? करुणा तुझ्याशी बोलण्यात काहीही अर्थ नाहीये. एक मिनिट आई, एक मिनिट. तुला असं का वाटतं की लग्न झाल्यावरच मुलीला सुख मिळतं? अगं आयुष्यात खरंच साथीदाराची गरज असते. आणि समीर सर खूप चांगले आहेत अगं. आहेत ना, खरंच आहेत, मी कुठं नाही म्हणते. पण हे बघ, सध्या तरी मला स्वतःला दुसऱ्या बरोबर जोडण्याची खरंच गरज वाटत नाही. मला ते नकोस वाटत. मग काय असंच राहायचंय लग्नाशिवाय? काय हरकत आहे, सांग ना आई, काय हरकत आहे? मनात नसताना लग्न करण्यासारखं आपलं खरंच काही घडलेलं नाही. आणि मला सांग, मनात नसताना लग्न करून मी सुखी होणार आहे का? मुख्य म्हणजे समीर सर होती. आई हे बघ, मी स्वतंत्र आहे, माझी चांगली नोकरी आहे, घर आहे, माझ्या बरोबर तू आहेस, स्वतःच्या पायावर मी उभी आहे. बस आणखी काय पाहिजे? आपण मस्त आहोत ग, आरामात जगू आपण. वाटलं तर मला तुझा मुलगा समज. काय पटतंय का मी काय बोलतेय? ठीक आहे, मला एक वचन दे. तू स्वतःला अशी बांधून ठेवणार नाहीस. समीर सर जाऊ दे, पण त्यानंतर जर समजा तुला कोणी आवडलं तर तू मला येऊन नक्की सांगशील. अगं अशी काय करतेस? ऑफकोर्स सांगेन, तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार मी? हा आता मी प्लीज माझी बँकेची कामं आटवून येऊ. काय राहुल, किती भाड बघायला लावायची? कशाला? अरे कशाला म्हणजे काय, जाताना रागराग करून गेलास, कधी येणार वगैरे काही सांगायची पद्धतही नाही. आई प्लीज. प्लीज काय, शेवटी हे शाळेत जाऊन चौकशी करून येतो म्हणाले. कशाला, मी का लहान आहे का आता? नाही लहान नाहीयेस तू, पण आम्हाला काही सांगशील का तू? तिथे गेल्यावर तरी फोन करशील वाटलं तर तोही नाही केलास तू. आई बस हात पाय धुवून घे, चहा टाकते. मला चहा नकोय. कॉफी करू का? मला काहीही नकोय प्लीज, मला थोडा वेळ एकटं बसू दे. राहा, एकटाच राहा तू, आणि एकटाच राहशील. आम्ही मेलो ना की रडशील, पण कोणी येणार नाही बघ. तू का रागराग करतेस पण? छे छे, मी कसं रागराग करणार, तो तर मगता तुझा आहे. घरात चिरलास आणि रागराग केलं नाहीस तर चैन नाही पडायचं तुला. ठीक आहे, माझ्यासाठी कोणाचे फोन आले होते? कोणाचे नाही आले. हो, त्या नंदाचा आला होता दोनदा फोन. बाबा हॅलो, राहुल बोलतोय. ओ हाय राहुल. अरे गौतमनी तुला हाय म्हटलाय, कधी आलास? आताच. तू फोन केला होतास? हो, अरे सहज केला होता. कसे आहेस तू? ठीक आहे. तुझी मैत्रीण कशी आहे? काही माहित नाही ऍक्च्युली, दोन तीन दिवस झाले ऑफिसमध्ये तिचा काही पत्ता नाही, घरी फोन केला तर कोणी उचलत नाही. मी एक्सचेंजमध्ये फोन केला होता तर तिकडून कळलं की तो नंबर कट केला आहे. म्हणजे? करुणाने सांगितलं असेल कट करायला, म्हणून केला असेल. आता
आता हे काय नवीन काय माहित काय कळत नाही आणि तिचा सेलफोन तो पण ऑफ आहे यार कठीण आहे मला फोनवर म्हणाली मी समीर बरोबर लग्न करते हो माझ्या समोरच सांगितलं होतं तिने मग केलं लग्न शताप राहुल नंदा तू तिच्या घरी जाऊन बघ ना अरे माझ्या ओळखीचे तिच्या घराजवळ राहतात रे मी त्यांना सांगितलं होतं तिच्या घरी जाऊन बघायला तर ते म्हणाले की तिच्याकडे लॉक लागलाय म्हणजे कुठे गावाला वगैरे गेली की काय काय माहिती यार काही न सांगता काय माहिती कुठे गेली आता तुमच्या बॉस बरोबर राहुल प्लीज ते इथेच आहे मॅडम एक मिनिट मला साहेबांनी बोलवलं ओके मी जाते थँक्यू राहुल मला सरांनी बोलवलंय मी आज जाते सो फोन ठेवते सी यू सर ही डेलनस प्रायव्हेट लिमिटेडची फाईल तुम्ही मला कशाला बोलवलं होतं सर बस ना थँक्यू सर आपल्या नवीन अकाउंटची फाईल बघितलीस हो पण मी नीट नाही बघितली सर तुम्ही म्हणाला होतात की करुणा बरोबर ती नीट स्टडी कर म्हणून ओ येस ओ येस ती आज आली नाही का नाही सर का म्हणजे तिची तब्येत ठीक आहे ना असेल म्हणजे मला माहीत नाही मी खरं तर ऑपरेटरला सांगितलं होतं 2-3 वेळा त्याच्या घरी फोन करायला पण सर तिने तिचा फोन कट केलाय मला एक्सचेंज कडून कळलं तसं हो पण का नाही म्हणजे मला कळत नाहीये सर ती अशी न सांगता कशी काय गेली बरं ती काही डिस्टर्ब वगैरे होती का म्हणजे तुम्ही लास्ट भेटलात तेव्हा काही नो सर शी वॉज परफेक्टली ऑल राईट ओ आय सी मग तिने काही डिसिजन्स घेतले असतील म्हणजे आय डोंट नो ती तिचे काही प्लॅन्स तुला सांगायची सर मला कळतंय तुम्ही कशाबद्दल बोलताय ते मला तिने तुमच्याबद्दल सगळं सांगितलं होतं ओ रियली हो सर आणि म्हणूनच मला कळत नाही आहे की कारण लास्ट टाइम आम्ही जेव्हा भेटलो होतो तेव्हा तिने मला सांगितलं की आय मीन तिला तुमचं प्रपोजल मान्य होतं रियली आर यू श्युअर म्हणजे ती तसं म्हणाली होती आणि तिने तसं राहुललाही सांगितलं होतं व्हॉट राहुलला ओह माय गॉड राहुलला सांगितलं म्हणजे शी मस्ट हॅव मेड अप हर माइंड या ओह माय गॉड नंदा नंदा थँक्स थँक्स अ लॉट यू मेड माय डे सर मला असं वाटतं की तुम्ही तिच्याशी प्रत्यक्ष बोलावं ऑफकोर्स ऑफकोर्स मी बोलूनच बट एनिवे थँक्स काय म्हटलंय नाही पण मला याची काहीच कल्पना नाही नाही पण अहो मग ते राहू द्या मला तुम्ही सांगा फक्त की माझे EMI शिल्लक किती आहे हो का मग ठीक आहे मी असं करतो एक 2 दिवसात तुम्हाला येऊन भेटतो ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय काय झालं अरे बँक मॅनेजरचा फोन होता तो म्हणाला तुमचं अर्ध लोन फेडलंय कोणतं त्याने मला विचारलं की तुम्हाला काय लॉटरी वगैरे लागली की काय पण मग कोणी पैसे भरले त्याची त्याला काहीच कल्पना नाही कारण पैसे भरले तेव्हा तो सुटीवरती होता म्हणे कोणीतरी बाई आली कोण असेल पण करुणाशी काही बोललायस का तिच्याकडे एवढे पैसे कुठून येणार बघ अरे आपल्या लोनची तिलाच तर फक्त कल्पना मंजरीला माहिती आहे मग तिला विचारा ना
नाही नाही, मंजिरी असे पैसे भरणार नाही. म्हणजे भरणार असते तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं ना. म्हणजे करुणाचंच काम दिसतंय. काय गरज आहे तिला असलं काहीतरी करण्याची? नको ते स्टंट्स करत असते ती. हॅलो हॅलो नंदा, करुणाला फोन दे. नाही, ती अजून आलेली नाहीये. कुठे गेले कुठे ती? मला माहित नाहीये. का काय झालं? काही झालं नाही. काही म्हणाली का कधी येणार आहे वगैरे? राहुल मला खरंच माहित नाहीये. हे बघ, मग ती आली की मला फोन करशील का तू? हो कळवे. ओके बाय. आई हे पत्र आलं. थँक यू. चेक द मेल. करुणाचं पत्र? फोड ना. समीर सरांच्या नावाने आहे. चला मी देऊन येते समीर सरांना. बाकीचे तर नाहीच आहेत समीर सरांचे. चल मी पण येतो तुझ्यावर. मला त्या कुकरेच्या अकाउंट बद्दल बोलायला हवं ना. करुणा नाही आहे. या चल. चल ये ये. एक्सक्यूज मी सर. कम इन. येस सर. त्या कुकरेजाच्या अकाउंटचं काय करायचं? म्हणजे करुणाच्या सहीने ते पाठव असं तुम्ही म्हटलं होतं, पण येस आय नो आय नो. ते लेटर तयार आहे. येस सर. मग आपण असं करूया, आपण आणखीन एक दिवस वाट बघूया, नाही तर तू सही करणे पाठवून दे. ओके सर. सर करुणाचं पत्र आलं आहे तुमच्या नावाने. ठेवत तुम्ही हिचंच वाट बघतोय कधीपासून. थँक्स सर. कॅरी ऑन. कसे काय लिहिलं रे? अगं पण ठीक आहे ना, कुणाला तरी कळवलं ना तिने. पण आपल्याला कसं कळणार? आपण विचारू ना सरांना. असं कसं विचारणार रे? मी विचारेन, तू कशाला काळजी करते. बस ठीक आहे. बरं मी आलो. हाय नंदा. ओ हाय. करुणा आली? नाही रे, नाही आली अजून. तिने काय चालवलंय काय? का रे? मला सांगितलं मी लग्न करते, म्हणून मी इथे आलो तर ती गायब. आणि आज मला असं कळलं की आमच्या लोनचे जवळजवळ अर्धे पैसे तिने फेडून टाकले. काय सांगतोस? म्हणजे किती? 5-5.5 लाख रुपये. मला कळत नाही हे सगळं ती लपून छपून का करते. तिचं पत्र आलंय आता समीर सरांना. हो काय म्हणतात मॅडम, कुठे आहेत त्या? कळलं नाही अजून, पण कळेल. चल आपण तिकडे जाऊन बसूया. नंदा तू येस. नंदा तुला करुणाच्या कामाचा चार्ज घ्यावा लागणार. का? आय मीन करुणाला काय झालंय? काय नाही, त्यांनी राजीनामा दिला आहे आणि तो मी स्वीकारला आहे.